नमस्कार मित्रांनो, आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। तर आता तुम्ही ज्यावेळी गाडी साफ करता त्यावेळी ना त्या पॅडल्समध्ये माती राहते बरीचशी, बघू शकता की अशा प्रकारे ही माती जी आहे ती या पॅडल्समध्ये राहते। तर ते पॅडल्स कधी कधी साफ करायचे असं, आता जर बघितलं बरेच दिवस झाले हे साफसुद्धा केलेले नाहीत, आणि आता पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपण पाणी मारतो किंवा कपडा मारतो तर इथनंच साफ होतं, पण ह्याच्या आतमधली जी माती आहे ती तशीच राहते। तर ती काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की ही तशी कपड्याने काढायला गेलो तर ती निघणार नाही, त्यासाठी आपल्याला काही टूल्स घ्यायला लागतात, म्हणजे की असं काडी वगैरे घ्यायची आणि त्याच्यामधून ती आपल्याला साफ करायची। तर आता मी काय करणार आहे, हे आता असे दिसतात, आता तुम्हाला मी हे साफ करून दाखवणार आणि साफ केल्यानंतर कसे दिसतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। छोटीशी इन्फॉर्मेशन आज मी तुम्हाला थोडक्यात या सर्व गोष्टी सांगणार आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या गाडीमध्ये अशा प्रकारे हे पॅडल्स क्लीन करू शकता। तर त्यासाठी एक छोटीशी बाटली घेतली, स्प्रे बॉटल, पाण्याचा स्प्रे घेतला आणि एक छोटीशी काडी घेतली, अशा प्रकारची काडी आणि आपला गाडी पुसायचा मायक्रोफायबर क्लॉथ, त्याने आपण हे सर्व साफ करू शकतो। फक्त तीन गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत। सर्वात आधी काय करायचं की हे जे पॅडल्स आहेत त्याच्यावर असं थोडं थोडं पाणी मारायचं आहे, कारण जास्त पाणी मारलं तर ते सगळं आपल्या गाडीच्या मॅटींवर राहील आणि गाडीच्या आतमधलं सगळं ओलं होऊन जाईल। आता ह्याच्यावर आपण थोडं थोडं पाणी मारलं की एक 2 ते 3 मिनटं असंच सुकून द्यायचं, म्हणजे हे जी माती आतमध्ये ती ओली होऊन जाईल। तर आता हे थोडा वेळ असं चालू ठेवलं, म्हणजे जर असंच सुकत ठेवलं तर मग ते होऊन जाईल ऑटोमॅटिकली। आता बघू शकता की ही जी काडी आहे ती आपल्याला सिम्पल ह्याच्यात अशी टाकून हे साफ करून घ्यायचं, तर पण तरीसुद्धा बघू शकता की फक्त माती निघते ह्याच्यामधनं। ही काडी अशा प्रकारे फिरवायची आणि मग ते पूर्ण साफ होऊन जाईल। आता मी सर्वात पहिले हे पॅडल, ब्रेक पॅडल आहे ते साफ करतो आणि मग तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो बघू शकता हे पॅडल आणि हे पॅडल ह्याच्यामध्ये किती फरक आहे, म्हणजे साफ केल्यावर किती चांगलं दिसतंय ते असं बघायला जरा नवीन नवीन वाटते। तरी ते नवीन नाही, थोडंफार घासलेलं वगैरे, म्हणजे रबर जर घासून गेलेलं आहे, तरीसुद्धा जर असं लांबून बघितलं तर खूप चांगलं वाटते बघा। आता हे दोन्ही पॅडल साफ करतो आणि मग तुम्हाला पुन्हा एकदा त्याचा लुक दाखवतो कसं वाटते। नक्कीच तुम्हीसुद्धा तुमच्या गाडीमध्ये असं करून घ्या। तर मित्रांनो हे दोन्ही पॅडल आता क्लीन झाले, हे जरा जास्तच क्लीन झाले, हे थोडं घासलेलं असल्यामुळे थोडंफार राहिलेलं आहे, ते पण होऊन जाईल। आता पुन्हा एकदा मी साफ करतो की आता शेवटचं पॅडल राहील। तर मित्रांनो तिन्ही पॅडल आपलं क्लीन करून झालं, तर हे बघा हे एकदम ब्रँड न्यू वाटते। हे थोडं घासलेलं आहे त्याच्यामुळे जरा आता एवढं चांगलं वाटत, पण हे क्लच आणि एक्सिलेटर पॅडल जे आहेत ना ते एकदम क्लीन चकाचक झाले आहेत। तर तुम्हीसुद्धा जर असं क्लीन केलं तर ते पॅडलची लाईफ जी आहे ती सुद्धा चांगली राहील आणि दिसायलासुद्धा चांगली दिसेल। आता जर नवीन माणूस बसला गाडीमध्ये, गाडी चालवायला, आणि त्याचं जर लक्ष पॅडलकडे गेलं तर तो गाडी बघूनच बोलले, हे पॅडल बघूनच बोलेल की गाडी खूप चांगली ठेवलेली आहे। तर यासाठी तुम्हालासुद्धा हे जे पॅडल वगैरे आहेत छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लीन कराव्या लागतील, क्लीन ठेवा, मेंटेन ठेवाव्या लागतील, मग तुमच्या गाडीची जी सुंदरता आहे ती आणखीन बाहेर येईल। तर कशी वाटली छोटीशी इन्फॉर्मेशन कमेंट करून नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन आले असेल चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आणखीन एका अशा छोट्याशा इन्फॉर्मेटिव्ह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।